जे पराभूत झालेत त्यांनी खचून जाऊ नये. आज पक्षाची स्थिती मजबूत आहे, जे गेलेत तेही माघारी येऊ का असे म्हणू लागलेत, असा दावा अजित पवारांनी पक्षाच्या बैठकीत केला. निवडणूक निकालामध्ये राष्ट्रवादीने मुसंडी मारत पुन्हा राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा निर्माण केला. त्यानंतर पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत बोलताना अजित पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांविषयी विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक झाली. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. जे पराभूत झाले ना, या तुमच्या असल्या हलगर्जीपणामुळे तुम्ही पराभूत झाले. कारण लोक म्हणतात यांनाच अजून राष्ट्रवादीमध्ये राहायचं काय जायचं, राहायचं काय जायचं हे त्यांना पटलं कळलं ना. अशा प्रकारे जर तुमच्या मनात संभ्रम असेल तर जनते का तुम्हाला मतदान करावं. काही जिल्हाध्यक्ष देखील तशाच पद्धतीचे आहेत. त्यांनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारावं की काय आपण वागतो, कशा पद्धतीने वागतो, हे बरोबर नाही. अशा प्रकारचं हे जे स्वार्थी राजकारण सोडून द्या.